आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. 35 वर्षे आमदारकीची हे आमच्यासारख्या बाहेरच्या मतदारसंघातल्या लोकांनी बोलायची गोष्ट आहे, परंतु 35 वर्षाबरोबर 12 वर्षे जिल्हा परिषदचे म्हणजे 47 वर्षे 12 वर्षाचं तप असते, तर आम्हाला वनवाससुद्धा 14 वर्षाचा लाभला, तर 3 वनवास घातलं तरी त्यांनी तुमच्या मागे 4 वर्षे शिल्लक राहते. एवढं वर्ष तुमच्यावर राज्य ज्यांनी केलं, मी राज्य एवढ्यासाठी म्हणतोय की आम्हाला ज्या वेळेला वाटलं की आम्हाला पाणी मिळत नाही, त्यावेळेला आमच्या 12 गावांनी आंदोलन केलं, मोठं दंगा उठवला, सगळे एकत्र झालो, राजकारण चुलीत गेलं, पण आपल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे ह्या हेतून आम्ही सगळे एकत्र आलो. आणि पुढे विधानसभेची निवडणूक असल्यामुळं ना इलाजानं आरार पाटलांना आम्हाला पाण्याची स्कीम जाहीर करावी लागली आणि आमच्या भागाला पाणी आलं. इथं तुमच्या गावाचं दुर्दैव असं आहे, तुम्हाला पोपटाच्या आवाजाची आवड निर्माण झालेली आहे आणि हा आवाज ऐकल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही किंवा जाग येत नाही. म्हणजे घरापुढं एक पिंजरा पोपटाचा ठेवायचा आणि त्याचा आवाज ऐकत बसायचं आणि मग तुमचं राजकारण आणि मग तुमचं समाजकारण उभं राहते. आता राजकारणाचा विषय बाजूला ठेवा, समाजकारणाचा पण विषय बाजूला ठेवा. प्रत्येकानं डोळं झाकायचं आणि सांगायचं की या मतदारसंघामध्ये आम्ही आतापर्यंत एवढी वर्ष आरार पाटलांच्या घराला मतदान करत आलो, त्यांना सपोर्ट करत आलो आणि एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये आर्थिक स्थैर्य कुणाला मिळालं तेवढं मला सांगा. सावर्डे, मनेराजुरी, चिंचणी, तिकडं वाघापूर, खुसगाव ही आमची दुष्काळी गावं. आग्रणी काठाचं तुमचं सावळचं गाव हे द्राक्ष पंढरी गाव होतं. आग्रणी काठाचं सिद्धेवाडी गाव होतं हे द्राक्ष पंढरी असलेलं गाव होतं. या गावातल्या द्राक्षाच्या शेतीची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होत होती, परंतु ज्यावेळेला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर याच सावळजमध्ये इथल्या शाळेसमोर शरद पवारांनी आठवत असेल तुम्हाला एक सभा घेतलेली होती, त्या सभेला आम्ही त्यावेळेला आबांचं कार्यकर्ते म्हणून गाड्या भरून आलो होतो की कुठनं तरी पाणी आम्हाला मिळेल. त्या सभेमध्ये शरद पवारांनी एक वाक्य जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं, पाणी नाही तर तुम्हाला बागा लावायला कुणी सांगितल्या होत्या. खरं आहे का खोटं आहे ते? खरं आहे ना. ह्या आमची ही तिसरी पिढी आहे. आमच्या आजोबांच्या म्हणजे मधू अण्णांच्या, केडगे तात्यांच्या, रावसाहेब कोळांच्या, रावसाहेब पाटलांच्या वयाची पिढी पाणी पाणी करत गेली. आमच्या वडिलांच्या वयाची म्हणजे चंदू बापू असतील, किशोर काका असतील, यांची पिढी त्यातनं बर्बाद झाली. आता आमचं वय 40 वर्ष आहे. आता एवढं होऊन सुद्धा तुम्ही 1.5 दिवसाचं तिथं उपोषण करताय आणि उपोषणातनं पाणी आलंय म्हणून सांगताय. पाणी कुठनं येणार आहे? ह्या मतदारसंघाचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मला आमदार करा म्हणणारे आरार पाटील आज तुम्हाला कलंक पुसू शकले का याची सुद्धा माहिती तुम्हाला प्रत्यक्षात असली पाहिजे. बाकीची गावं पाठीमागनं पुढे गेली, सावडेसारख्या गावात पाणी आलं, तुमच्या मनेराजुरीमध्ये पाणी आलं आणि तुमचा भाग मात्र पाण्यापासून वंचित राहिला, याला कारण तुम्ही कधीच कुणाचं ऐकलं नाही. तुम्ही मेंढरासारखं डोळं झाकून मतं देत गेला
आणि प्रत्येक इलेक्शनला तुमच्या इथल्या त्यांच्या दलालांनी मतं नाही मागितली, पाणी नाही मागितलं, तर त्यांच्या स्वतःसाठी पदं मागितली आणि त्या पदाच्या मोबदल्यात तुमची डुकी विकायचं काम आर.आर. पाटलांना इथल्या तुमच्या दलालांनी केलं आणि त्याचा फटका तुमच्या गावाला बसला. पाण्याच्या योजनेवर सगळे बोलले, अनेक पाणी आलं म्हटले, सगळं झालं, पण हे जे विसापूर कुंदीचं पाणी आहे, ह्या पाणी 2.14 TMC पाणी आमच्या 12-15 गावासाठी राखीव असलेलं पाणी होतं. हे पाणी पाईपनं ज्या वेळेला इथे या भागामध्ये आलं, तर पाईपनं आल्यानं पाटबंधारे खात्यामध्ये त्या विभागामध्ये जलसंपदामध्ये माहिती घेतली तर आमच्या असं लक्षात आलं की 2.14 TMC पाण्यापैकी फक्त 0.40 म्हणजे अर्धा TMC सुद्धा पाणी वर्षभर ही स्कीम चालवली तर आपण उचलू शकलेलो नाही, एवढी लहान ती स्कीम आपल्याला पडल्या. ह्या पाण्याचं आपण सिद्धेवाडी तलाव टाकायचं प्रपोजल आर.आर. पाटलांनी ह्या सभेत सांगितलं होतं, 3 वेळा सिद्धेवाडीचा तलाव भरून देणार सांगितलं होतं का नव्हतं? तर सिद्धेवाडी तलावाची क्षमता ही एका वेळेला पाणी भरायला 0.30 TMC आणि अखंड स्कीम ज्या वेळेला चालते तिथं पाणी वर्षभरात 0.40 TMC येते 17 गावांमध्ये, आणि हे जर 3 वेळा भरायचं झालं तर 0.90 TMC पाणी कुठनं आणायचं हे मला सांगा. म्हणजे ती खोटी घोषणा होती, ही खोट्या घोषणा सगळ्या पेरून आणि प्रत्येक वेळेला इलेक्शनच्या तोंडावरच त्या पेरायच्या. सरकार भाजपचं, सरकार शिवसेनेचं, सरकार महायुतीचं, आणि तुम्ही एक पत्र दिलं आणि तुमची ही स्कीम आम्ही पाण्याचा समावेश केला म्हणून सांगायचं. आज इथं तुम्ही ओरडताय पण आपल्या पाठीमागन खानापूर आटपाडी मतदारसंघात 18,000 हेक्टर क्षेत्र अनिल भाऊंनी पाण्यामध्ये समावेश केला होता. राहिलेलं त्या टप्प्यामध्ये 5व्या आणि 6व्या टप्प्यामध्ये काकांनी इथून मुंबईपर्यंत कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला. सरकार भाजप होत, ज्या दिवशी हे पाण्यामध्ये ह्या गावांचा समावेश होणार आहे ह्या दिवशी त्यांना ज्या वेळेला कळालं त्या दिवशी त्यांनी उपोषणाचं नाटक केलं आणि पाणी मी आणलं आणि आमच्या प्रयत्नातून पाणी आलं. 1.5 दिवसाच्या उपोषणाला बसून पाणी येते का? आणि मग जर तुमच्या 1.5 दिवसाच्या उपोषणानं जर पाणी येत असेल तर आता तो एक 1.5 दिवस उपोषण करा आणि आणा बघू समुद्राला पाणी लगेच येते का? म्हणजे खोटं बोलताय, राजकारणासाठी करताय. प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळे आश्वासन देतात, काय मूलभूत प्रश्न आहेत आपलं? 4 वर्षामध्ये आपल्या बागांची काय अवस्था इथल्या द्राक्ष बागादार शेतकऱ्यांनी सांगा. कोरोनापासून आपल्या बागा उठलेत, द्राक्षावर प्रक्रिया करण्याची यंत्र नाही, द्राक्षाचं विम्याचं जे संरक्षण द्यायला पाहिजे त्याची यंत्रणा उभी. काका, या शेतकऱ्यांना पाणी तर तुम्ही देणारच आहे, परंतु द्राक्ष बागादार शेतकऱ्यांसाठी एक वेगळा विमा शासनाकडून आपल्याला निर्माण करायला पाहिजे. जो विमा म्हणजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची, जो विमा म्हणजे आपण जर पोंगा स्टेजमध्ये पोच पडला तर आपला खर्च जर 50,000 झाला असेल तर आमचा स्पॉट पंचनामा करून 50,000 खर्च आपल्याला मिळाला पाहिजे. जर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर पोच पडला तर तिथंपर्यंत जर समजा 1 लाख रुपये आपला खर्च झाला असेल तर स्पॉट पंचनामा केला पाहिजे आणि 1 लाख रुपये खर्च आपल्याला, आम्ही उत्पन्नावर आधारित नाही पण खर्चावर आधारित आपल्याला विमा मिळायला पाहिजे. ज्या वेळेला घड चांगलं पप होतोय आपलं त्यावेळेला गारपीट होऊन क्रॅकिंग होतंय, दव पडलं तरी क्रॅकिंग होतंय, त्यावेळच्या दृष्टीने सुद्धा त्या विम्याचं काम आपल्याला आपल्या बाजूनं झालं पाहिजे. मग हे काम कुणाचं आहे? हे काम इथल्या आमदाराचंच असलं पाहिजे, ह्या आमदारांनी त्या दृष्टीने यंत्रणा लावली पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्याचा आर्थिक कणा द्राक्ष बागा आहेत आणि या द्राक्ष बागा जर ज्या शेतकऱ्यांची अडचण होत असेल तर विधानसभेमध्ये मांडून शासनाच्या मागे लागून शाश्वत असं आपल्याला खर्चावर आधारित आपल्याला विम्याची नियोजन या तालुक्याच्या आमदारांनी मांडायला पाहिजे. मग आपल्या आमदाराने जर नाही मांडायची तर ऊस जे पट्टा आहे ते ऊस पट्ट्यातला आमदार किंवा विदर्भातला संत्र्याचा आमदार आपल्या द्राक्षाच्या विषयी घेऊन बोलेल का? इथलं दुर्दैव आहे की आबांच्या नंतर आपण 10 वर्ष
पुन्हा आमदारकी त्या घरात दिली, सहानुभूतीनं दिली, रडून मतं मागितली, इथं प्रेम ठीक आहे. पण आता पुन्हा पोरगा हे एखाद्या राज्यासारखं राजा पाहिजे, राणी पाहिजे, आता राजपुत्र पाहिजे, हे झालं ना. याचा फायदा काय? तुमचे प्रपंच चालणार असतील तर आमच्या प्रपंच पेटायला लागलेत, याच्याकडं बघायची जबाबदारी ह्या इथल्या स्थानिक आमदारांची असली पाहिजे. आम्ही जरा लांबच आहे, पण निदान या सावळ जिल्हा परिषद गटामध्ये तेवढी ताकद द्यायला पाहिजे होती. तुम्ही आंधणीतलं पाणी, ज्या वेळेला गव्हाचं पाणी आंधणीत येत आहे, ते पाणी ज्यादा झालं तर सावळच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय एवढं माहीत झाल्यावर तुम्ही कॉक खाली खोलताय. कोण कॉक खोलतंय तुम्हाला माहित आहे? त्यांच्या भाषा काय तुम्हाला माहित आहेत? 10 वर्ष वहिनी आमदार असताना वहिनीच्या नावाखाली कुणी हैदोस घातला या मतदारसंघात? कुणी दलाल्या केल्या? कुणी कुणी कुणा कुणाला वेटीस धरलं? कुणा कुणाची घरं बुडवली? आणि आज तुम्ही सांगताय आम्हाला शेतकऱ्याचा कळवळ आहे, शेतकऱ्याचं मी काय म्हणतो ते कलंक पुसून टाकणार, दुष्काळाचा कलंक पुसून टाकणार. काका, यांच्या गावामध्ये, यांच्याच गावात, आजनी गावात एका शेतकऱ्याची यांच्या 24 तास गाडीत असणाऱ्या ते माणिक पाटील होते, यांची द्राक्षाची बाग मागच्या जून महिन्यामध्ये छाटता आली नाही, तिने रस्त्यात खड्डा पाडून ठेवलाय. कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागलाय, पण यांनी ते रस्ता जाणीवपूर्वक पुन्हा जबरदस्तीने खड्डा काढून ठेवलाय. तुमच्या गावातल्या, तुमच्या सख्या भावकीतल्या लोकांच्या बागेविषयी तुम्हाला जर कळवून असेल तर तुम्ही सावळची खूप लांबची माणसं आहे, त्यांना त्याचं देणं घेणं नाही, त्यांना राजकारण करायचं आहे आणि फक्त राजकारणाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचं आहे. परवा घोषणा केली 10,000 मतदारसंघातले काका MIDC मुलं नोकरीला लावणार, रोजगार उपलब्ध करून देणार. 36 हेक्टरची MIDC मतदारानं पत्र मी आणले म्हणून सांगतात. आता सरकार तिथं आमचं, उदय सामंत मंत्री आमचं, आणि पत्र आम्हाला MIDC मंजूर आणली, मी आणली, पण किती आणली? 36 हेक्टरची. बजेटमध्ये त्याला 10,000 रुपये धरले, 10 लाख नाहीत, 10,000 धरलेले. इकडं एकनाथ शिंदे गटाच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की एकनाथ शिंदेनी 7 कोटी दिलेत, ह्यांनी डिजिटल लावलं 18 कोटी दिलेत म्हणून. ह्यांनी 18 कोटी दिलेत असं कुठलंही पत्र आणून दाखवायचं, आम्ही भाषण करायचं सोडून देतो. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही 80 एकराची MIDC, त्यात रस्तं शिल्लक राहिलेलं प्लॉट एवढं विचारत घेतलं तर 50-60 एकर क्षेत्र शिल्लक राहील. 50-60 एकराच्या MIDC हा भादर राघू पोपट कशाला चाललाय? 10,000 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिला. आता मला एक सांगा, त्या सूतगिरणीची जागा किती? 20 एकर जागा असतात सूतगिरणीची. त्या सूतगिरणीमध्ये बिहारी पोरं लावून काम चालू आहे, ते पण बंद पडले. म्हणजे जे तुमच्या हातात होत तिथं आता कामगार एक सुद्धा तुमचा इथल्या तालुक्यातला नाही. जे लावले होते ते बिहारी लावून तुम्ही 5-6 वर्षे काढले, आता कर्ज बाजार होऊन ते बंद पडून बसले. आपल्या तालुक्यामध्ये रोजगाराच्या दृष्टीने काय उभं करायला पाहिजे होतं? विट्याला गावा सदाभाऊनी उभं केलेलं बघा, शिक्षण संस्था बघा, बँका बघा. किती वेळा तुम्हाला सावळतमध्ये येऊन आम्ही हे सांगायचं? 20-20 वर्ष आम्ही पोट तिडकीनं तुम्हाला 20 वर्ष झालं सांगतोय काका, 14 सालापासून यांना सांगतोय की एकही काम, एक सिंगल काम यांनी आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी उभा केलं नाही. बँक उभा केली नाही. कर्ज मागायचं झालं तर JK बापू जाधवच्या बँकेत जायला लागते, बाळासाहेब पवारांच्या बँकेत जायला लागते, ज्या तासात काम करतात. पोलूस बँकेकडे जायचं आपण, यांची बँक साधी नाही, त्यांची कुठली शिक्षण संस्था नाही. शिक्षण संस्था पाहिजे भारतीय विद्यापीठमध्ये मिळते का बघू, राजाराम बापू इन्स्टिट्यूटमध्ये मिळते का बघू. पोरांनी शिकायचं म्हणलं तरी पण दुसऱ्या तालुक्याच्या दारात आणि दुसऱ्याच्या नेत्याच्या दारात आलो उभा राहायचं. त्यांच्याकडून काय असं घडलंय की ज्यांना आपण मतं द्यायची, हा प्रश्न प्रत्येकानं आपल्या घरात जाऊन विचारा. आणि विशेष करून तरुण मुलांनी आपल्या पहिल्यांदा वडिलांना विचारू नका, आधी आजोबाला जाऊन विचारा की आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल घडला.
आमची पण 15 एकर बाग आहे, 10 एकर आंबे लावले, सगळं चांगलं शेतीत आहे, पण आमची कर्ज बागेची गाड्याची घराची काढलेली कर्ज फिटता फिटवणार। 8 एकरची बाग, 8 एकर बागेच्या जीवावर किती पैसे मिळतात? आमदाराचा पगार किती आहे? 2 लाख असेल का 2 कोटी असेल? आणि मग या मतदारसंघात तासगावात लाडूच्या फराळा बरोबर 3-3 हजार पैशाचं वाटप तुम्ही करताना तुमचं कार्यकर्ते सापडतात। एवढं पैसे कुठं आलं? आमच्या जर बागेत पैसे मिळाले नाही तर आहे का कोण 10-15 एकर वाला 3-3 हजार पैसे देऊ शकतोय का? बर फराळ म्हणजे काय देताय? 4 लाडू मोजलेत आम्ही, 28 शंकरपाळ्या, 2 करज्या, 4 चकल्या। म्हणजे आम्ही घरात गेलं की प्रत्येक एक एक लाडू खातो, अर्धी अर्धी कर्जी खातो, 6-7 शंकरपाळ्या खातो, तुम्हाला मत देऊ? ही आमची किंमत, मतदाराची किंमत। बर मतदाराचं तुम्ही जर द्यायलाच गेलाय, काल साठेनगर मध्ये काय गेला? जावाला तुमच्या मनगडात दमाय पाटलाच्या गल्लीत जाऊन ते 3 हजार फराळाचं 3 हजार द्यायला जावा, पायताळ काढून तोडफोड सोडला असता। गोरगरीब माणसं बघून तुम्ही जाताय ना, खरे नाही ही वस्तू तिथे, ह्याच्यातनं बाहेर पडायला शिका। मतदारसंघात द्या बाहेर पडू, एकदा दाखवून द्या। तुम्ही काश्मीरला जाऊन फोटो काढून व्हॉट्सअपला टाकणार, तुम्ही विमानानं दिल्ली फिरणार, मुंबई फिरणार, इकडे गेलो तिकडे गेलो सगळं सांगणार, तुम्हाला दुःख नाही। आणि 10-10 वर्ष झालं आम्ही दुःखात, आम्ही सुटकात? म्हणजे 10 वर्ष आले तर तुम्ही आम्हाला दुःख काय म्हणून सांगताय? तुमचं चांगलं चाललंय, तुमच्या भावाचं चांगलं चाललंय, तुमच्या तुलत्याचं चांगलं चाललंय, शेतकऱ्याची कणव आहे म्हणून सांगताय, त्या आता जे उभारले यांचा तुलत भाऊ सिद्धेवाडीतनं अवकाळीचं पैसे हाणून बँकेत घेऊन गेला, खरं का? खरंय ना? ही तुमची मानसिकता, तुम्ही शेतकरी बदल केलं म्हणून सांगताय, हे कुठंतरी थांबायला पाहिजे। कमिशन एजंट जे धंदा काढलाय गावागावामध्ये, यांच्या पार्ट्या राहिल्या नाहीत, गावागावात येतो एजंट तयार झाले, आणि एजंट काय करायला लागलेत? कमिशनवर काम करायला लागलेत, यांना कुठल्याही कामात देणं गेलं नाही। 10 वर्ष झोपला होता तुम्ही ह्या गावाचा पाण्यामध्ये समावेश करायला, पाण्याच्या स्कीम मध्ये किती पाणी येणार आहे, कुठपर्यंत आणणार आहे, हे करायचं इतका का नाही? आणि ते करून झालं की आयत फक्त एक पत्र कागद काढायची, इकडे कागद तिकडे कागद तिकडे कागद, 2-4 माणसं ठेवलेली, नुसतं ते छपायचं टाकायचं, निवेदन देऊन कामं जर होत असती तर आतापर्यंत ढीक निवेदन आम्ही पण गच्च्याने निवेदन तसं आवडत म्हणून वाटली होती, आबाखंड घेऊन जाऊन हे काही होत नाही। सगळ्यात मुळात तुम्ही तुमचा आर्थिक कणा बघून घ्या, आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये द्राक्षावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजेत। एक वायनरी इथे किशोर काकांनी काढली, तिथं पस्तान आता मांडलं तुमच्यानं, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला आमदार बदलायचा आहे। का बदलायचा आहे? तर आमदाराचे काम काय ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे। आमदाराचे काम गटार बांधा रस्ते बांधा हे काम नाही, म्हणजे इथून पुढे जर प्रचार आलाय तर त्यांना सरळ सांगा की आमदाराचं काम आमच्या आर्थिक स्थैर्याचं काम असलं पाहिजे। मुतारी बांधून तुतारीला मत मागायचं दिवस संपलेला आहे, आणि या पुढच्या काळामध्ये मुतारीवर मत तर आम्ही देणार नाहीच, पण द्राक्षाच्या शाश्वत आणि आमच्या आर्थिक परिस्थिती जो सुधरेल त्याला मत देणारे हा आपला निर्धार असला पाहिजे, आणि या निर्धाराच्या दृष्टीनं आपल्याला काकांना विजयी करायचंय। आणि 5 वर्ष काकांच्या हात धुवून पाठीमागे काय कामी लागणार आहे? अनेक गोष्टी आहेत, द्राक्षाच्या प्रक्रियेचा विषय, द्राक्षाच्या विम्याचा विषय, पीक कर्जाचा विषय, पीक कर्ज वाढवून आपल्याला मिळायला पाहिजे। हे डीसी बँकेत नुसतं ते बदाम काजू फालुदा खप्प्यायला ते गेलेले आहेत। अनेक महत्वाची काम आहेत, व्यापाऱ्याची फसवणूक होते, आकड 15-20 वर्ष त्यांना कळालं नाही, बेदाण्याची उधळण होते, मार्केट संपत चाललंय आपलं,
पंढरपूर शिरगुप्पी इकडे बेळगाव इकडे इकडे सगळं मार्केट वाढायला लागलंय. माणसं बाहेर पडायला आहेत, माणसं द्राक्षाच्या बागा काढायला लागलेत. आणि एकदा दोन वर्ष परिस्थिती आपल्यावर अशी राहिली तर बागा काढतील माणसं, आणि एकदा बाग काढली तर मतदारसंघाचा आर्थिक कणा ढासळ. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर आपल्याला यायचं आहे. वेदर स्टेशन्स पाहिजेत आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये पाहिजेत. सर्कलचं एक वेदर स्टेशन असायचं, डोंगरसुनीत पाऊस पडतोय तर इकडे सिद्धिवडीत पडत नाही. आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून विमा आपल्याला मिळतोय, त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला अवकाळी मिळते. आणि या सरकारनं यावेळेला जाहीर केलं एकनाथ शिंदेनी 3 लाखापर्यंतची कर्जमाफी करणार. त्या सरकारला का निवडून द्यायचंय तर 3 लाखापर्यंतची शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर केली. लाडक्या बहिणीसाठी 1500 वरून 2100 रुपये द्यायचं या सरकारनं आता जाहीर केले. घराघरामध्ये 7-8 हजार रुपये आलेत, त्यामुळे कुठल्या लाडू जनादाला लागायला नाही, अर्ध्या करंजी जनादाला लागायला नाही. सगळ्यांनी आपल्या घरात समजावून सांगायचं आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण काकांना मतदान करायचं आणि काकांना प्रचंड अशा मताने विजय करूया. आणि सगळे मिळून आपले सगळे प्रलंबित प्रश्न, पाण्यापासून द्राक्षाच्या बागेपर्यंत आपल्या रोजगारापर्यंत प्रश्न, काकांच्या पाठीमाग हात धुवून लागू, 5 वर्षे काढू मग. आणि ह्या 5 वर्षामध्ये ह्या भागाचा पूर्ण कायापलट करायचं काम काकांच्या माध्यमातून आपण करूया. यासाठी तुम्हा सर्वांनी कुठलंही भावनिक न होता आपल्या स्वतः जळालेल्या घराकडं बघून, आपल्या प्रपंचाकडं बघून काकांना मतदान करायचं आहे, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.